विद्यार्थी आज तुमच्या समोर एक नाटक सादर करणार आहोत ज्याचे नाव आहे जर असे घडले असते स्वराज्य। धन्यवाद। जवळजवळ गेले 17 वर्षे शाहू महाराज व येसुबाई हे मुघलांच्या घरकैदेत होते। 1707 मध्ये शाहूंची सुटका मुघलांनी शाहूंची सुटका केली। त्यानंतर सुटका होताच शाहूंनी मराठा गादीवर आपला हक्क सांगितला, परंतु ताराबाईंनी तो देण्यास नकार दिला व याच कारणामुळे दोघांमध्ये युद्ध छिडकले, ज्याला आपण खेळची लढाई म्हणूनही ओळखतो। चला आता बघूया आता या लढाई मध्ये नेमकं झालं तरी काय। 11 ऑक्टोबर 1707 च्या रात्री ताराबाईंना कदाचित याचा अंदाज आला होता की उद्याचा उजाडणारा तो सूर्य त्यांच्यासाठी पराजयाचा असू शकतो, म्हणूनच त्या अत्यंत अस्वस्थ अवस्थेत होत्या। चला आता बघूया नक्की त्या रात्री त्यांच्या मनामध्ये काय होतं। आई साहेब आपण कधी आलात? झोपला नाही का? आपल्याला पण तीच काळजी सतवत आहे जी आम्हाला सतवते। आई साहेब काळजी नसावी, जेवून घ्या, उद्याचा दिवस हा आपलाच असेल। आम्हाला काळजी कळत नाही। आपले विश्वासू, आपले आधार स्तंभ म्हणजे सेनापती धनाजी जाधव हे जर शाहूंना मिळाले ही लढाई आपण तिथेच हरलो बाळराजे। आई साहेब घाबरला तुम्ही? अहो तुम्ही तर मराठा साम्राज्यातील दुर्गा आहात। गेली 7 वर्ष तुम्ही मुघलांच्या नाकात दम करून ठेवलात आणि तुम्ही हे असं बोलताय? अहो त्या मुघलांच्या तर हिंमतही नाही तुमच्या समोर उभा राहण्याची। आम्ही कधी घाबरले नाही आणि इथून पुढे कधी घाबरणार सुद्धा नाही। कालचा तो मुलगा आमच्या स्वामींनी कमवलेला राज्य आमच्या हातातून घेऊन जात असे आणि एक फक्त बघत बसायचं का? किती झाले तरी शाहूंना आम्ही आमचे राज्य देणार नाही। पहिले ताराबाईंची अवस्था ही अत्यंत अस्वस्थ आहे। आता आपण बघूया शाहूंना कशाची ओढ लागली आहे, जिंकण्याची की ताराबाईंना हरवण्याची। या बनता या तुम्ही कसे ओळखलात की आम्ही आलोत? आमच्या पंतांचे पायाचे डोके जर ओळखू शकलो नाही तर कसले आम्ही राजे? तयारी जोरात चालू आहे। तुम्ही नसता तर हे युद्ध आम्ही कधीच हरलो असतो। या मराठा साम्राज्याचे राजे तुम्हीच शोभता। कसलं उद्याचा उगवता सूर्य हा नक्कीच आपला असेल। जगदंब जगदंब मुजराचं उत्तरेकडून खडीत आलाय। तर असा डाव रचलाय, चला। तुम्हाला पण तोच प्रश्न पडलाय ना जो मला पडलाय, नक्की असं काय वाचलं त्यांनी की एवढं लगबगीने ते कडू तयार झाले आणि गेलेत तरी कुठे? चला बघूया पुढे काय होतंय। बघितलात ना तुम्ही, आज तुम्ही आमच्या सोबत नाही आहात तर आमची काय अवस्था झाली आहे? जर आज आपण आमच्या सोबत असले असतात तर ही लोक कधी फितूर झाले नसती। तुमच्याशिवाय ताराबाई एकटी पडली आहे राजगिरी। साहेब काय इतकी काय घाई झाली आणि यावेळी ते इथे? आई साहेब आज येण्याची संमती आहे। इतक्या रात्री आपण का आले आहात? एवढी घाई झाली आमचे राज्य आमच्याकडून बळकावून घेण्याची? राज्य जर हवे असते तर इथवर आलो नसतो, ते तर उद्या आम्ही काबीज करूच, परंतु आज आम्ही तुम्हाला काही दाखवायला आलोय। अजून काय ठेवलंय आपण बघण्यासारखं? हे घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य संकटात आहे, एकीचा बळी जाणार आहे, मुघलांचे डावपेच यशस्वीच होण्यास आहे। वाचवा 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 हे काय? जे स्वराज्य तुम्ही एखादी वाघीण जसे आपल्या बछड्याचे रक्षण करते तसं जपलं
ते स्वराज्य आज आमच्या व तुमच्या हट्टापायी संकटात आहे. माघार यायची गरज नाही आम्हाला सुद्धा नाही आणि तुम्हालाही नाही. राणी साहेब हा डावपेच त्या मुघलांनी आखला आहे. त्यांना ठाऊक होत तुम्ही आणि शाहू महाराज जर एकमेकांच्या विरोधात उभा राहिलात तर हे मराठा स्वराज्य नस्तनाभूत झाल्याशिवाय राहणार नाही. डागले आई साहेब आम्ही तुम्हाला वचन देतो की मी स्वराज्यावर तुमच्यावर आणि बाळराजांवर कुठलेही संकट येऊ देणार नाही. तुमचा शब्द हा आमच्यासाठी प्रभूंचा आदेश असेल व तुम्ही स्वराज माताचे सगळे अधिकार तुमच्याकडे असतील जे जिजाऊंकडे होते. परंतु आमच्या बाळराजांचं काय? जसं आबासाहेबांनी कधी काकासाहेबांना अंतर दिले नाही तसे आम्हीही बाळराजांना कधी अंतर देणार नाही. आता सगळ्यांना असं वाटत असेल जशा प्रकारे टाळ्या आल्यात त्यावरून तू वाटतच असेल की आता सगळं काही चांगलं झालंय. दोघांमधले वाद संपले, युद्ध थांबलेलं आहे. हो हे सगळं झालेलं आहे पण खरंच हे सगळं राजकारण इथेच थांबलंय का? कदाचित नाही. कारण शाहूंनी आता येसूबाईंची सुद्धा सुटका करून आणली आहे. आता राजमाता नक्की कोण होणार? चला तर बघूया. ताराबाई ताई साहेब कशा आहात तुम्ही? काही नाही राहू द्या. कशा आहात तुम्ही? ठीक आहात? आपण कशा आहात? आम्ही मस्त. तुम्हाला आठवते तुम्ही एवढी उडीशा होता जेव्हा शिवरायच्या सून पडून आलात आणि आता केवढे मोठे पराक्रम गाजवले तुम्ही. खरंच कौतुक करावं तेवढं कमी. आज आम्ही इथे आलोय तर तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगण्यासाठी. बोला राणी. आम्ही फक्त शाहूंना जन्म दिलाय, तुम्ही तर स्वराज्याला पुन्हा जन्म दिलाय. त्यामुळे आजपासून राजमाता तुम्हीच योग्य आहात आणि हा आमचा आदेश आहे जो तुम्हाला मान्य करावाच लागेल. आता कोणासमोर वागायचं तर पाहिलं येसूबाई ताराबाई आणि शाहू महाराज एकत्र आले आणि नुसते एकत्र येऊन थांबले नाहीत बरं का. त्यांनी भक्कम असं नौदल प्रशासन घोडदा आणि पायदाची इतकी भक्कम अशी पुन्हा बांधणी केली की पुढचे कित्येक वर्ष कोणाचीही हिंमत झाली नाही मराठा साम्राज्याला हात लावण्याची. धन्यवाद. तर आता मी कोणती भूमिका केली आहे याच्याबद्दल थोडं बोलू इच्छिते. माझं नाव आहे प्रतीक्षा सावंत. मी येसूबाईंची भूमिका केली होती. ताराबाईंची भूमिका केली होती विभूती सावंत यांनी. शाहू महाराजांची ज्यांच्या वेळेस खूप जास्त टाळ्या वाजल्या त्यांची भूमिका केली होती प्रसन्नजीत गायकवाड. बाळाजी विश्वनाथांची भूमिका केली होती मुकुंद पालेकर. आणि शिवाजी दुसरे म्हणजेच राजाराम आणि ताराबाईंचे पुत्र त्यांची भूमिका केली होती श्रुतायू खाडगे. आम्ही ऍक्च्युअली पहिले संभाजी महाराजांवरती करणार होतो जे क्रूरपणे त्यांचे हत्या करण्यात आली पण परत मी असं म्हटलं की ते खूप जास्त कॉम्प्लिकेटेड होईल म्हणून आणि पहिल्यापासूनच मला असं वाटतं की ताराबाईंवरती थोडाफार अन्याय झाला आहे. त्यावरून आम्ही दिग्दर्शन कोणी केलं होतं? मी. थँक्यू.